कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. आता तर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाबाबत आणखी एक धक्कादायक अहवाल दिलाय. कोरोनामुळे जागतिक स्तरावर दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो अशी माहिती WHOचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग कमी झाला असला तरी धोका अजूनही कायम असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. WHOनं नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. जगभरात दर 44 सेकंदाला एकाचा कोरोनामुळे मृत्यू होतो. मृत्यूच्या प्रमाणात घट मात्र ट्रेंड कायम राहील. कोरोनाचा विषाणू सहजासहजी नष्ट होणार नाही. पुढील आठवड्यात WHO नवी धोरणं जाहीर करणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे